हॅलो पवित्र ते कुळा पावन पवित्र ते कुळा पावन तो देश पवित्र ते कुळा पावन तो देश पवित्र ते पावन तो देश पवित्र ते पावन तो देश जेते हरी पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आलेले आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. कारण ज्ञान देवे रचला पाया उभारिले देवालया नामतयाचा किंकर जेने केला विस्तार जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत बहिणी म्हणे फडकविती ध्वजा निरूपण केले ओ जायका. वारकरी संप्रदायाची इमारत आहे आणि त्याच वारकरी संप्रदायाच्या इमारतीमध्ये इमारतीचा कुणी पाया झाले, कुणी खांब झाले, तर कुणी कळस झाले. पण याही पुढे जाऊन सांगेल. जसं की माणूस आहे पा, माणूस माणूस दिसायला कितीही काळा असू द्या, कितीही सावळा असू द्या, पण माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा असतो तेवढा माणूस दिसायला. बोलत नाही का तुम्ही? करू का बंद? माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. माझ्या नाकाकडे नका पाहू, मी तुमचं सांगते. जेवढा माणसाच्या नाकाला शेंडा असतो तेवढा माणूस दिसायला सुंदर. जसा माणसाचा मुखवट आहे तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवट आहे. आणि याच वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यातील डोळे म्हणजे माऊली ज्ञानोबाराय झाली. विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं जात, आणि विश्वामध्ये ज्यांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलं, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे, त्या माऊली ज्ञानोबाऱ्यांसाठी एकच म्हणेल.